नागपूरमध्ये हवालदाराच्या पत्नीचा खून, मित्राच्या आईने भेटू देण्यास मनाई केल्यामुळे आरोपीने केली हत्या, नंदनवन परिसरात शोककळा पसरली, आरोपी 28 मार्च रोजी कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. कोरोना व्हायरसमुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची घरात शिरून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. नंदनवन परिसरातील पोलीस हवालदाराच्या पत्नीची मुलाच्या मित्राने चाकूने गळा कापून हत्या केली आहे. मृताचा मुलगा व आरोपी हे एका शाळेत शिकत होते, त्यामुळे दोघांमध्ये मैत्री होती. मात्र आरोपी नवीन गोटाफोळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने मुळे या मुलाला त्यांची संगत सोडण्यास सांगत होत्या. नवीन विरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याला 28 मार्च रोजी कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आलं. शुक्रवारी गोटाफोळे हा सुशीला मुळे यांच्या घरी आला. सुशीला यांनी मुलाला त्याच्यासोबत भेटू दिले नाही आणि शनिवारी सकाळी 10:30 सुमारास पुन्हा त्यांच्या घरी आला. सुशीला यांनी अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने सुशीला यांच्या गळ्यावर चाकूचे वार केले व फरार झाला. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपूर. ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें.